नमस्कार मित्रांनो, मी आहे पल्लवी खोचट। पल्लवी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत गोड आंबट, आंब्याची भाजी घरीच कशी बनवायची तीही आचारांप्रमाणे। सध्या लग्नाचे सीझन चालू आहेत आणि बऱ्याच जणांनी लग्नामध्ये ही भाजी खाल्ली असेल। तशीच भाजी आपण घरच्या घरीच आणि घरच्या साहित्यात कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही थोडा पण स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजकरिता पल्लवी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत। तर खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यात ही भाजी बनते। भाजीसाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे कैरी। तर मी इथे केशर आंब्याची कैरी वापरत आहे। तुमच्याकडे घरामध्ये जी कैरी उपलब्ध असेल त्या कैरीचा तुम्ही इथे वापर करा। तर इथे मी दोन कैऱ्यांचा वापर करणार आहे। तुम्हाला जर भाजीची क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही त्याप्रमाणे कैरीचा वापर करा। आणि अजून मेन म्हणजे आपल्याला या ठिकाणी भाजीसाठी लागणार आहे खडा मसाला। तर त्यासाठी आता इथे खडा मसाला काय काय घेतला आहे पहा। धणे, जिरे आहेत हे 3-4, मिरी आहेत 2-3 लवंगा, दालचिनी 1-2 तेजपत्त्याचे पानं, त्यानंतर थोडंसं खोबरं, भाजलेले शेंगदाणे आणि ही आहे कलौंजी। तर तुमच्याकडे घरामध्ये कलौंजी नसेल तर तुम्ही इथे मेथ्यांचा वापर करा किंवा कलौंजी मेथ्या दोन्ही असतील तर दोन्हीचा वापर थोडा थोडा अर्धा अर्धा चमचा वापर करा। तर आता हा सर्व खडा मसाला आपल्याला ठेचून घ्यायचा आहे खलबत्याच्या साह्याने, कारण मसाला खडा थोडा असल्यामुळे मिक्सरमध्ये फिरवला जात नाही। म्हणून तुम्ही असा कुटून घ्या। तर हा मसाला एकदम बारीक कुटायचा आहे। खोबरं थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालतं, कारण ते ऑइली असतं म्हणून जास्त बारीक कुटल्या जात नाही। तर अशाप्रमाणे हे खडा मसाला आपल्याला कुटून घ्यायचा आहे। तर खडा मसाला भाजलेला नाही, हा खडा मसाला कच्चाच आपण कुटून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। त्यानंतर शेंगदाणे अशा खलबत्यामध्ये कुटून घ्या। तुमच्याकडे जर कुट्टा बनवलेला असेल शेंगदाण्याचा तो वापरला तरी चालेल। तर आपला आता खडा मसाला सर्व रेडी झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत 5-7 लसणाच्या पाकळ्या, त्या पण ठेचून घ्यायच्यात। आणि त्यानंतर कैऱ्या स्वच्छ धुवून त्याच्या फोडी बनवून घ्यायच्यात। फोडी बनवल्यानंतर फोडी पण आपल्याला स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्या। तुमच्या आकारानुसार लहान मोठ्या फोडी बनवून घ्या। आता सर्व साहित्य रेडी झालेलं आहे भाजीचं, फोडणी देऊन घ्या। तर खूप कमी वेळेत आणि एकदम कमी साहित्यात ही भाजी तयार होते। तर कढई ठेवली आहे गॅसमध्ये, त्यामध्ये घालून घ्या एक उबळी तेल। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाका तडतडण्यासाठी। मोहरी तडतडली की कलौंजी टाकून घ्या। तुम्हाला जर मेथीचे दाणे घालायचे असतील तर अर्धा चमचा मेथीचे दाणे घाला। त्यानंतर आता आपल्याला याच तेलामध्ये लसूण तळून घ्यायचा लाल होईपर्यंत। लसूण थोडासा लालसर झाला की खडा मसाला थोडासा तेलामध्ये परतवायचा आहे। जास्त तळू नका, कारण खडा मसाला जास्त तळल्यानंतर खडा मसाल्याचा वास निघून जातो। म्हणून थोडा वेळ परतून घेतला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे लाल तिखट। तर मी या ठिकाणी लाल तिखट 2 चमचे आणि 2 चमचे अंबारी मसाला घातला आहे। तुमच्याकडे अंबारी मसाला नसेल तर तुम्ही फक्त लाल तिखट घातलं तरीही चालेल, कारण आपण खडा मसाला पण घातलेला आहे, त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते। तर आता थोडंसं लाल तिखट आणि मसाला तळला की त्यामध्ये आता थोडीशी हळद घाला 1 चमचा छोटा। आणि मसाले आता छान तळलेले आहेत। आता यामध्ये घालून घ्या कुट्टा। तर आपण शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळे कुट्टा थोडा वेळ परतवायचा आणि लागलीच भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी तुम्ही तुमच्या आकारानुसार जशी तुम्हाला घट्ट पातळ भाजी हवे त्याप्रमाणे तुम्ही या भाजीमध्ये पाणी घालून घ्या। चवीपुरतं मीठ घाला। तर आता पाणी हे थोडंसं घालायचं आहे, कारण आंब्याच्या पुडी ह्या पटकन नरम होतात, त्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही। तर थोड्या प्रमाणात पाणी घाला। तुम्हाला अजून थोडीशी सैल ठेवायची असेल तर जास्त घाला, घट्टे बनवायची असेल तर कमी पाणी घाला। चवीपुरतं मीठ घालून घ्या। आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे 2 कैरीसाठी 2 चमचे गूळ घाला। याने खूप छान अशी भाजीला चव येते, गोड आंबट, यानेच भाजी खूप टेस्टी बनते। म्हणून अवश्य गूळ घाला, 2 कैऱ्यासाठी 2 चमचे गूळ घाला। तर ही कैरी जास्त आंबट नसते म्हणून 2 चमचे गूळ पुरे झाला। आता भाजी 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर शिजू द्या, म्हणजे खूप छान असं तेल येईल। शिजल्यानंतर भाजी चेक करून पहा एकदा भाजी तुमची शिजली आहे का। तर
तुमचा कैऱ्या जर खूप आंबट असतील तर अगोदर पाण्यामध्ये थोड्याशा कैऱ्या उकळून घ्या, पाणी फेकून द्या, त्यानंतर भाजीमध्ये कैरी घाला। तर या ठिकाणी आता खूप छान अशी भाजी शिजलेली आहे आणि आता गॅस बंद करा आणि जास्त वेळ कढईमध्ये ही भाजी ठेवू नका। आंबट असल्यामुळे कढईचा रंग या भाजीमध्ये येतो, म्हणून तुम्ही लागलीच एखाद्या स्टीलच्या पातेल्यात ही भाजी काढून घ्या। तर खूप छान अशी कैरीची गोड आंबट भाजी लुंजी तयार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तर हे सर्व तुम्हाला फ्रीमध्ये आहे, तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर तुमच्याकरिता अशीच नवीन एक रेसिपी घेऊन येईल, तोपर्यंत बाय।